आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे रविवार आणि आता मी ब्लॉगला स्टार्ट करत आहे. ऍक्च्युली आमचा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे. सकाळी पोहे बनवले होते आमच्या यांचे आवडते. कालचा जो ब्लॉग बघितला त्याचा तुम्ही शॉपिंग केली ती, तर त्यातला हा बघा टी शर्ट आहे. तर पहिल्याच दिवशी घातला, म्हटलं आता टी शर्ट्स मला असे सिम्पल पाहिजेच होते, तर हे असे टी शर्ट्स घरात घालायला छान असतात. आणि म्हणजे नावालाच इथं उन्हाळा चालू आहे, बाहेर जर बघणार पूर्ण ढगाळ वातावरण आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि आमचे हे आणि पोरी पण काहीतरी बाहेर करताय, तर त्यांना पण भेटू देते तुम्हाला. तर चला ब्लॉगला स्टार्ट करूया. विनू हॅलो काय विनू, माझ्या विनूचा ड्रेस आणि ते आजूबाजूचे फुलं एकदम मस्त मॅच झाली. बघा बाहेर येतात मस्त छान होऊन पडलं. तर मागच्या आठवड्यातच मी घर आवरलेलं होतं, घर म्हणजे बॅकयार्ड. आणि ना परत त्या बॅकयार्डची हालत बघा. हे विनाया विहान आहे ना, खूप डेंजर खेळतात नाही का हे बघा. मला कळत नाही आहे ह्या पोरींना कसं डील करायचं. आता मग मी काय करते, हे बॅकयार्ड सगळा क्लीन करून घेते, ॲटलीस्ट झाडू मारून घेते. ॲक्च्युली मला याला धूम पण काढायचं आहे, पण वेळच मिळत नाही आहे. पण आणि वे जेवढं तेवढं काम करत राहायचं. तर बॅकयार्डमध्ये आलं की विहाना आणि विनायाचं सगळ्यात फेवरेट काम असतं की ह्या ज्या उशा आहेत सगळ्या घेऊन आणि इकडे तिकडे फेकायच्या. तर त्यामुळे मी सगळ्यात पहिले ते लावले. आणि हे जे विहानान त्यांचं खेळायचं हाऊस आहे त्याला खाली ना मी असं ए बी सी डीची अशी मॅट असते ना, ते ॲक्च्युली पजलसारखं असतं, ते लावायचं. लहान मुलांचे ब्रेन डेव्हलपमेंट होत असते, तर ते मी ठेवलेलं आहे. ते मुलींना आहे ना कधी कधी बाहेर तिथंच बसून खातात त्या, असे नाही का आत भातुकलीचा खेळ खेळण्यासारखे खेळतात. पण त्यामुळे काय होतं मग क्लिनिंग होत नाही. आणि आता बघा मी जस्ट झटकलं आणि बघू शकतात किती घाण बाहेर पडली. तर त्यामुळेच मग म्हटलं चला इकडूनच झाडायला सुरुवात करू. आणि कितीही घरावरा ते जसं आता सोडून जातं. आणि ऑब्व्हियसली बॅकयार्डमध्ये कशी कंटिन्यू धूळ पण येत असते, त्यात सगळे झाडांचे पाला निघत असतो. आणि हे जे आमच्या गार्डनमध्ये ना असे उडनचे ना भुसा टाकलेला आहे, तर विनूला स्पेशली खूप खेळायची सवय आहे, ती घेते आणि बॅकयार्डमध्ये सगळी ना पसरवत राहते. तर आता सगळ्यात पहिले मी हे झाडू मारून घेत आहे. जबरदस्त कचरा निघालेला आहे. आणि ना हे जे आजूबाजूचे झाड ना असे कोरडे होतात आणि ते म्हणजे मेंटेनन्स करावं लागतं म्हणजे ॲक्च्युली बॅकयार्ड पण चांगलंच. पण ठीक आहे. तर जे वर्किंग कपल असतील तर ते आमच्यासोबत रिलेट करत असतील. एक तर वीकेंडला कुठे बाहेर जात असतील, नाही तर जर बाहेर जायचं काय प्लॅन नसेल तर घरातले कामं करत असतील क्लिनिंग वगैरे. तर मोजून दोन दिवस मिळतात, दोन दिवसात माणसं काहीच करतील. वीकडेज माहीत आहे एवढा टाईम मिळत नाही. आता मी हे सगळं घर आता सेट करत आहे. आणि हे जे रूफ असते ना ते निघते, रूफ नाही म्हणजे हे जे पूर्ण घर आहे ना की डिसमेंटल होत असतं. आणि जे लोक मला अगोदरपासून ओळखतात त्यांना माहिती आहे, कधी कधी कपडे वाळत घालायला जागा नाही राहिली तर मी ह्या हाऊसवर पण कपडे वाळत घालत असते. ऑब्व्हियसली मी इंडियन मॉम आहे, त्या इंडियन मॉमचं डोकं तर लावणारच. तर ह्या विहानान त्यांच्या खेळण्याच्या काही वस्तू इथं त्या बस मी त्या घराच्या आतमध्ये टाकून देत आहे. तर मी ना आत्ताच आवरलेलो होतं हे विहानाने दोन मिनिटात कसं केलं. मी आत्ताच आवरलेलो होतं ना हे, हा आत्ताच जस्तच आवरलं मी, तू लगेच खराब केलं. क्लीन करते हे असेच काम वाढवत जातात. आत्ता मी जस आवरली तिकडचं आवरते तितके आता खराब करून टाकलं मॅडमने. आणि तुला सांगितलं होतं ना हा बेल्ट ख्रिसमसला लावायचा आहे. हा आमच्या विहानाचं जर बस चालवतो नुसती स्टायलिशच रोज नवीन नवीन हेडबँड लावून तयार हो. असे काय 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 पडलेलं जरा. तर हे आमच्या अंडी ना चहा सांडली गेली होती. हा विनायाने सांडली होती ना पप्पांचा कप, तर म्हटलं याला क्लीन करून घेऊ. तर मी क्लीन करण्यासाठी हे लॉन्ड्री लिक्विड, हे पाणी आणि हे आपला कपडे धुवायचा साबण असतो ना हे स्पंज बघू, याच्याने जर निघून गेलं तर बरंच होऊन जाईल. है ना मिया ना हो घाण दिसत ना. बॅकयार्डचा जो सोफा असतो ना, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर क्लीन कसा करायचा, तर हा जो व्हॅक्युम क्लीनर आहे आमच्याकडे, याला आहे ना फक्त आहे ना चार्ज करावा लागतो व्हॅक्युम क्लीनरला, आणि आपण तो यूज करू शकतो. तर वायर्ड व्हॅक्युम क्लीनर राहिला ना तर खूप प्रॉब्लेम येतो की कुठे लावायचं स्विच बोर्ड मिळणं वगैरे. तर हा बॅटरीवाला व्हॅक्युम क्लीनर मला नक्कीच आवडतो.
तर ह्याच्याने मग मी क्लीन करून घेते. तर बघा तुम्हाला ही लगेच जाणवेल. आता तुम्हाला घाण दिसत असेल आणि इथे घाण आहे. का ग वियाना चार्ज नाही ना ग? मी म्हटलं व्हॅक्युम करू तर बॅटरी डेड होती. तर बघा मी चार्जिंगला लावला आहे. ते बघा इथे चार्जिंग आहे आणि इथे केबल आहे. आणि हे कसं क्लीन करायचं ते पण मी तुम्हाला दाखवेल. तो म्हटलं याला चार्जिंगला लावून तोपर्यंत मग मी माझे बाकी काम आवरून घेते. तर आपलं असंच असत. हा तर परत किचन मध्ये आलेलो आहे. बॅक टू किचन. विकेंडच्या जे जॉब करणारे लोक असतात ना त्यांचं विकेंडच असतं. एक तर घराचं क्लिनिंग करायचं जर घरी असू तर, एक तर क्लिनिंग आणि चांगलं बनवून बनवून खायचं, नाही तर दुसरं बाहेर जायचं. तर आज आपला दिवस आहे क्लिनिंग डे आणि छान छान बनवून खायचं. तर ही जी हंडी ना आमच्या यांनी 3 वर्षापूर्वी आणली होती. तुम्ही 2-3 वर्ष झाले? 2-3 वर्षापूर्वी. पण काय झालं होतं ऍक्च्युली याच्यात ना मटन किंवा चिकन खूप छान बनतं नाही का, आम्ही स्पेशल त्याच्यासाठी चाललेली आहे. पण आहे ना पहिल्यांदा आम्हाला ना माहित नव्हतं. आम्ही काय केलं डायरेक्ट गॅसवर ठेवून दिलं. तर त्यामुळे ना तुम्ही जर जवळ येऊन बघितलं तर बघा तडा पडलेला आहे हा. तर नाही मी मातीचे जे आपण भांडे वापरणार ना तुम्ही, तर तेव्हा आहे ना तेल टाकायचं आणि मगच गरम करायला ठेवायचं. तर ही छोटी टीप आहे. आम्ही आमच्या भांड्याचं वाट लावलेली, तुम्ही नका लावू. त्याला काहीतरी बहुतेक आपण ना लीक जर थांबायचं असेल ना तर मला वाटतं थोडीशी कणिक कणिक लावायची ना बाहेरनं, चालून जाईल का तात्पुरती? हा ते पण करून बघू. आहे आपल्याकडे कणिक. आणि मग काय करू आता आपण याच्यात बनवू आणि लगेचच मग ते काढून घेऊ नाही का, म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये, म्हणजे इथून मग तेल लीक होणार नाही. आपल्याला टेस्टची मतलब आहे. हा अगर तुम शेअर हो तर हम भी सवा शेअर आहे. त्यामध्ये मी तेल गरम करून आणि जिरं टाकलेलं आहे आणि हळद पण टाकली आहे. तर आपण चिकन पण पाणी काढ पाणी काढ पाणी काढ. नाही मी बस हे टाकते ना, पाणी तर नंतर टाकावंच लागणार आहे ना. ही हंडी मग कितीला मिळाली तिथं ऑस्ट्रेलियात तुम्हाला आठवतं का? तेव्हा $30 वगैरे मिळाली. 30 वगैरे म्हणजे 1500 रुपये. असं सगळं महागच आहे ना परत मध्ये सगळं. नाही नाही विचारते मी. तरी पण अजून एवढं प्रॉपर गरम नाही झालेलं आहे. लहान होतं मला तर चिकन मटन लय आवडायचं नाही का. लहान असताना मी आई काय करायची, मला आमच्या आपल्या गावात, आमच्या गावात खटिंग नव्हतं ग, काय करायचे आमच्या गावातले काही लोक असतात ना ते काय करायचे ग्रुप करून ते एखादं बोकड कापायचे नाही का, आणि प्रत्येकाला वाटणी वाटणी घ्यायची नाही का, ते म्हणजे वाटणी घ्यायचं नाही वाटा. मग काय करायचं ते मला काय करायचं डब्यात घेऊन जायचे, डब्यात पैसे टाकायचे नाही जा. मी फार विचार कर रविवारी सकाळ सकाळी जायचो. खूप मजा यायची नाही का. आई बरोबर नाही का रविवार आमच्या ड्रायव्हर म्हणजे चिकन मटनाचाच प्लॅन नाही का. हो हो इवन जे नॉनव्हेज खातात त्यांचे चिकन मटनाचेच प्लॅन असतात. बरोबर. आणि जे व्हेज असेल तर ते पण व्हेज भारी भारीच बनवतात विकेंड्सला. मला लय आवडत आठवतो ते दिवस. आणि मी खाण्यापासून पहिल्यापासून फूड आहे नाही का, मला खूप वेगवेगळं खायला आवडायचं. नाही पण बनवायचं तर मग आईला कसं एवढा चांगला स्वयंपाक यायचं नाही. माई माझी ह्याला त्याला विचारून विचारून नाही का माहिती काढून त्याला कसं आता युट्यूब कसं व्हिडिओ कळतात नाही का, भजी कशी बनवायचे साऊथ इंडियन म्हणजे असं लगेच कळतं ना. आता जुन्या काळी कसं ज्याला माहिती आहे त्याला बोलून आणायला लागायचं. मग आता मला काय आता स्पेशल बनवायचं आहे आणि तुला येतात तुला माझ्या घरी बोलवायला लागायचं की मला शिकव म्हणून नाही का. तशी आई माझी शिकली नाही का स्वयंपाक सगळा. नाही जुन्या काळी तसंच होतं नाही का. चल आता पण मी ऍक्च्युली गरमच पाणी टाकायचं तर येण्यासाठी. ऍक्च्युली आम्हाला माहित नव्हतं गरम पाणी कसं टाकतात. नंतर मग आम्हाला एका सबस्क्रायबर्सने सांगितलं की याच्यात तर येण्यासाठी टाकतात नाही का. तर आपल्या इंडियामध्ये कसं तुम्ही त्या चिकनच्या दुकानात जातात आणि ते लोक तुमचं चिकन तोडून देतात. पण इथं ऑस्ट्रेलियात जर तोडलेलं जर चिकन घेतलं ना तर ते याला आहे ना $2-3 एक्स्ट्रा द्यावे लागतात, म्हणजे एक्सपेन्सिव्ह पडतं. त्यामुळे इथे ना नॉर्मली बऱ्यापैकी सगळेजण घरीच चिकन कट करतात. तर हे ना इथं बघा हा असा जार चॉपिंग पॅड मिळतोय आणि ना ते कट करण्यासाठी बघा हे अशातला जार चाकू पण असतो. तर इथे ना बऱ्यापैकी आपले जे मराठी फॅमिलीज आहेत ते सगळे तसंच करतात. आणि हे बघा इथं आपलं ओलं खोबरं झालेलं आहे. तिथं आपला कांदा पण भाजला गेलेला आहे. मी बंद करते आणि इथं आपली हंडी जस्ट ओपन करून बघू. अजून तरी लिकिंग होत नाही आहे म्हणून ठीक आहे, तेच महत्त्वाचे ॲक्च्युली. हे बघा तर आज आपण अस्सल गावरांनी खानदेशी चिकन बनवत आहोत. याच्यामध्ये जर चूल असती तर मग अजूनच एकदम भारी झालं असतं. पण आपण लवकरच तो प्लॅन पण बनवूया. तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता मी बस सगळा मसाला व्यवस्थित प्रॉपर भाजून घेत आहे. आणि चिकनची भाजीमध्ये सगळ्यात मेन असतं ते मसाला. जितका चांगला मसाला परतेल तितकी चांगली कोणतीही मसाल्याची भाजी असती त्याला तरी येते. तर हिच्यामध्ये घरचा जो मसाला असतो तो टाकणार आहे आणि कलर येण्यासाठी थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर पण टाकणार आहे आणि ऑब्व्हियसली चिकन मसाला पण मी घालणार आहे. आणि आता ते प्रॉपर मिक्स करून घेईल
आणि तिच्यामध्ये मग आता आपण चिकन टाकूया. तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही जर बघू शकता तर ओतायची सुरुवात होऊन गेलेली आहे आणि बघा खाली पण ते पाणी गळत आहे. तर आता मी काय करेल, क्विकली जी आपली हंडी आहे जी भाजी आहे ती आता दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ, नाहीतर मग हे स्लोली स्लोली तशी ड्रिपिंग सुरूच होऊन जाईल. चला आता जेवण वाढून देते आणि तरी बघू शकतात कसली आलेली आहे, एकदम रेकॉर्ड टाईप. आणि आता वर्ल्ड कप मॅच बघणं चालू आहे. पण आवडलं ते महत्त्वाचं, आता नंतर भेटूया. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि लाइटिंग बघा किती छान दिसते. आणि हे बॅकयार्ड क्लीन केल्यावर पण चांगलं दिसतंय. सोफा आहे ना, त्याला क्लीन करण्यासाठी व्हॅक्युम आपला चार्ज झालेला आहे. तर या इथे ना पॉवर ऑनचं बटन असतं आणि हे आपण मॅक्स आणि मिनिमम करू शकतो. मॅक्सवर केलेलं आहे आणि जस्ट व्हॅक्युम करत जायचं. जे व्हॅक्युम क्लीनर असतो ना तर याला ना असे पुढचे जे हे जे लीड्स असतात ना ते वेगवेगळे असतात, पण ते मला सापडले नाहीये. म्हणजे आहे घरात सगळं पण इकडे तिकडे ठेवलं जातं तर ऐनवेळेस सापडत नाही, म्हणूनच मी याच्याने करते. नाहीतर ह्या व्हॅक्युम क्लीनरने आपली गाडी वगैरे सगळं क्लीन होते. तर एके दिवशी मी तुम्हाला तेही क्लीन करून दाखवेल की इथं ऑस्ट्रेलियात गाडी कशी क्लीन करतात. तर झालंय आपलं आणि आता बॅकयार्ड आहे ना, क्लिनिंग वगैरे केलं मस्त दिसायला लागलंय. बघा संध्याकाळचं हे आता थोडं झालेलं आहे पण ओव्हरऑल जर तुम्ही बघणार तर एकदम ओके दिसतंय. तर असंच विकली थोडी 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 क्लिनिंग केली. तर मग म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, तसं थेंबे थेंबे घर थोडं थोडं क्लीन होत जातं. तर असंच आहे विदेशातलं लाईफ. आताच पाहुणे आले होते आमच्या घरी, म्हणजे एकदम धावते भेट द्यायला, मग त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवला होता. तर चला आता हे चहाचे भांडे पण मी धुवून घेते. धुवून म्हणजे डिशवॉशरला लावायचे आणि फायनली माझा डिशवॉशर चालू झालेला आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. आता आमचं सगळं आवडलं केलेलं आहे, 9:30 झालेले, थोडा उशीरच झालेला आहे, लवकर झोपायला पाहिजे होतं. पण ना काही दिवसापासून असं रुटीन सगळं बिघडून गेलेलं आहे. तर आता मी डिशवॉशर पण लावून दिला तर सकाळपर्यंत भांडे होऊन जातील. आणि यांची बॅग पण रेडी झालेली आहे, उद्या जाणार आहे. आणि ही एक बॅग आहे त्यांची आणि ह्या आमच्या तिघींच्या बॅग आहे, त्या पण मी काढून ठेवल्या, वॉटर बॉटल काढून ठेवल्या. तर म्हणजे हे असे आदल्या दिवशी प्रिपरेशन केलं ना तर सकाळमध्ये ना गोंधळ होत नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे त्या ऐनवे सापडल्या नाही सापडल्या, सगळ्या बॅग वगैरे सगळं पॅक केलं. आणि शुक्रवारी काय झालं होतं की माझ्याने ना लॅपटॉप पिना राहून गेला होता बाहेर, मी त्या दिवशी काम करत होती गुरुवारच्या संध्याकाळी आणि ठेवलाच नाही. मी जॉबला गेली, जॉबवरून तिथं पोहोचली, तिथं लक्षात आलं की मी लॅपटॉप नाही आणला आहे. मी परत आली, परत लॅपटॉप घेऊन गेली. एवढी चिडचिड होऊन जाते अशा छोट्या छोट्या चुका जरी केल्या तरी. पण ॲनिवे आता मी ना ब्लॉग इथे संपवते. कसं वाटलं आमचं संडेचं रुटीन हे तुम आम्हाला नक्की कळवा. आणि तर बस आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि परिवाराची काळजी घ्या. बाय.